दक्षिण पंचायत समिती सभापती एक्रस् उला सदस्युलना संदीप टिळे वीर माकर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच पडली दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापतीपदावर पुन्हा महिलाच येणार आहे ओबीसी महिला असे आरक्षण पंचायत समितीचे पडले आहे दक्षिण पंचायत समितीवर सध्या भाजपची सत्ता आहे भाजप सहा काँग्रेस पाच आणि शिवसेना एक असे बारा सदस्य बलाबल आहे विद्यमान उपसभापती असणारे शिवसेनेचे संदीप टेळे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपच्या ताराबाई पाटील या एकमतानं विजयी झाल्या होत्या त्यानंतर सव्वा वर्षांनी पाटील यांनी राजीनामा दिला पुढे ही संधी सोनाली कडते यांना मिळाली कडते या ओबीसी प्रवर्गातून निवडून आले आहेत सध्या त्याच सभापती होतील अशी चर्चा आहे राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने संदीप टेळे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणारी आहे महाविकास आघाडीच्या बाजूने टेळे यांनी राहण्याचा निर्णय घेतला तर प्रत्येकी सहा असे सदस्य होतील आणि निवड ही चिठ्ठीद्वारे होण्याची शक्यता आहे जर टेळे हे भाजपच्याच बाजूने राहिले तर सोनाली कडते यांना पुन्हा दोन वर्ष सभापती होण्याची संधी आहे सध्या इतर मागासवर्ग प्रवर्गातून काँग्रेसकडून शालूबाई चव्हाण आणि उमाकांत राठोड यांच्या सून निर्मला राठोड या सदस्य आहेत टेळे हे जर महाविकास आघाडीच्या बाजूने राहिले तर या दोघींपैकी एकजण सभापती पदाची उमेदवार होईल आणि निवड ही चिठ्ठीद्वारे होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे बाळासाहेब शेळके या नेतेमंडळींची भूमिका काय राहणार तसेच संदीप टेळे यांच्याबाबत शिवसेना काय भूमिका घेणार का यावर बरंच काही अवलंबून आहे एकूणच दक्षिणच्या सभापती निवडीत शिवसेनेचे संदीप टेळे हे मात्र किंगमेकरच्या भूमिकेत आहेत हे निश्चित